काल दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस स्टेशन मुंब्रा या ठिकाणी 1069/22 हा गुन्हा दाखल झालेला आहे. एका 40 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सदर गुन्हा नोंद झालेला असून मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीतील वाय जंक्शन पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांना स्थानिक आमदार यांच्याकडून विनयभंगाचा प्रकार झाल्याबाबतची तक्रार त्यांनी दिल्यामुळे त्यांच्या तक्रारीनुसार कलम 354 IPC गुन्हा दाखल झालेला आहे. बरोबर, त्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांनी व्हिडिओ क्लिप सादर केलेली आहे. सोशल मीडियामध्येही सदर व्हिडिओ क्लिप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे. त्याची सत्यता तपासून तपासकामी पुरावा म्हणून त्या ती व्हिडिओ क्लिप तपासली जाणार आहे. सर, या सगळ्या घटनेनंतर पहाटेपासून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली, घोषणाबाजी केली गेली, ठिय्या आंदोलन केली गेली. सध्या मुंबईत काय परिस्थिती आणि किती दल देण्यात आहे मुंबईत? मुंब्रा या ठिकाणी शांतता राहण्यासाठी RCP रायट कंट्रोल पोलीस यांचं प्लाटून, स्थानिक पोलीस मुख्यालय या ठिकाणाहून आलेली जादाची पोलीस कुमक, याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या प्लाटून तैनात आहेत. मुंब्रा या ठिकाणच्या वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. त्या ठिकाणी घटनांनंतर तात्काळ त्या ठिकाणाहून पोलीस पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे.